ज्ञाना चला आता निघाय पाहिजे आपल्याला. दादा कोणाची वाट पाहतोयस तू? तुला कोणाची चाहूल लागली आहे का? इथं पोरगी आली का ती? अरे तुम्हा सगळ्यांनी विचारतोय मी कोणाबद्दल बोलत आहात आपण. अहो तीच हो म्हणलं नव्हतं का आमची मोल घेऊन पळून गेली ती खोटारडी पोरगी. एक डाव सांगितलं ना तुम्हासनी ती इकडे आली नाही म्हणून. कावताय कशा पायी? अहो आमासनी तुमची काळजी हो. कस आहे ती पोरगी आहे पक्की चोर. उद्या ती आली तुम्हासनी फशिवलं काही चोरलं बिरलं तर ले बॉम्बा बॉम्ब होईल पण ती हाती घावणार नाही. कोण चोर आहे कोण संन्यासी आहे हे कळण्या इतपत सुज्ञ आहोत आम्ही. आम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. अहो कावलात का? क्षमा करा. अहो काळजीपोटी बोललो मी. आपण कोण आहात हे आम्हाला ठाऊक नाही परंतु आपण जेव्हा दुसऱ्याला बोलतो तेव्हा स्वतःच प्रतिबिंब या विश्वाला दाखवत असतो. या विश्वाला प्रेमाची निकड आहे द्वेषाची नाही. आपण जर प्रेम वृद्धिंगत करू शकत नसाल तर किमान द्वेष तरी वृद्धिंगत करू नका. आणि राहिला प्रश्न काळजीचा तर त्यासाठी तो पांडुरंग समर्थ आहे. या आपण. अहो मी काय म्हणतोय समजा ती जर पोरगी आली. एक डाव सांगितलेला कळत नाही वय तुम्हासनी. निघायचं जातो. उद्या ती पोरगी हिथं आली तिने जर काय हानी केली तर मी सांगितलं नव्हतं असं म्हणू नका. चल रामा. ज्ञानेश्वरीला येणार आहेत. ज्ञानेश्वर माझ्या कृष्ण सख्याची गीता सोप्या शब्दात करून समजांच्या ओंदरीत येणार आहेत. ज्ञानेश्वर स्वतःच्या मोठेपणाची जाणीव नाही आणि मी पणाचं वलय नाही. ठाई हाय तो फक्त भक्तिभाव. त्यांच्या ठाई नतमस्तक व्हावं असं दुसरं भाग्यच नाही. रोजचा माझा दिस माझ्या कृष्णाचा केला फुलं वाहून सुरू होतो त्याची पूजा करून सुरू होतो. मग आता तर ही समी सृष्टीच माझा देवारा आहे आणि माझे ज्ञानेश्वर देव त्यांच्या चरणी बी अशी फुलं वाहून त्यांचा आशीर्वाद घ्यायला हवे. होय वय म्हणलं नव्हतं. जाऊन जाऊन कुठं जाशील तू? शेवटी मलाच घावणार तू. कारण? कारण तिच्यावर तुमचा अधिकार आहे. बोलून चालून गणिकेची पोरती. रामा. नाही तरी पण तुमचा जरा जास्तच अधिकार आहे. हाय का नाही? हाय का नाही? आता ह्या रामाला कळलं तुला कधी कळायचं. कानो पात्रा शेवटी काय तू माझी आणि मी तुझा. ही जी अजून पळायची हौस भागली नाही वाटत धनी. आई पळून पळून पातळा जरी गेली ना तरी तिथे तुला हुडकून काढू त्या गणिकेच्या पुरीला. बर बघू कोण तारण हरे तिचा कोण गुरु असन तर बोलव त्याला. काय करतो माझं बघतोच मी.
राम कृष्ण हरे 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 ज्ञाना काय झालंय रे? निघाल्यापासून बघतीय कसले तरी चिंतेत आहेस? नाही काही नाही. राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे. कानूपात्रा हे कानूपात्रा हे कवी मरण आणि ती तवी मरण आहे. पण हे मरण मला तुझ्या दारी घेऊन येईल तो राया. माझ्यासाठी माझा देव म्हणजे तुझं रावळे श्रीरंगा. आणि मी या लांडग्यांना त्याची टमना करू द्यायचे नाही. आता ह्यो देह जपायचा असेल तर यातला जीव तुझ्या चरणी ठेवावा लागेल. हिटुराया तुझ्या लेकराला जवळ करशील ना रमा आहे ना. हिटुराया मी आले तुझं पाशी. हे कानूपात्रा कुठे आहे गणिकेची पोर? पुनंदा तुमच्या हातातून निसटली ती. तिला मिळवणं तुमच्या दैवातच नाही. हे राम्या माझ्या दैवाचं सोड, आता तिच्या भाग्यात काय लिहितो तेच बघ. अहो लिहायला घावली का तुम्हाला ती? अरे माझ्या हाती घावली नाही म्हणून काय झालं? आता तिला अशा हातात देईन जन्मात तिची सुटका होणार नाही. नेमकं काय चाललंय तुमच्या मनात? आज पातूर जे करीत होतो तिच्या प्रेमासाठी, आता जे करीन तिच्या सुडासाठी. म्हणजे तुम्ही तिला हुडकून मारणार? मारलं तर सगळे हाल संपतील तिचे. आता तिला असा जगवीन की रोज तिने मरणाची भीक मागितली पाहिजे. म्हणजे नेमकं असं काय करणार आहे तुम्ही? आता मी काय नाही करणार. जे करील ती बिदरचा बादशाह करील. गुन्हा तर झालाय. बादशाहचा हुकम मोडला म्हणजे सजा तर मिळणारच. पाना हे तुम्ही कोशिश तर केली मनापासून हुकम न तोडण्याची, पर तकदीर, काही गोष्टी तकदीरवर असतात. म्हणजे आज यांची मत निश्चित तर? बोलो क्या मसला है आज का? अविन ये हमारे राज्य के दो व्याध है. अपन जानता कि अपन यांना हरणाची मृगया करून कस्तुरी आणण्याची आज्ञा दिली होती. पण अवधी सरूनही
यात अयशस्वी ठरले आहेत. मग आता यांना खामोश. बताओ हमारी बेअदबी करने की वजह बताओ. ओ काविन आपले आज्ञा परमन आम्ही कित्येक दिवसापासनं या खरान पालथं घातलं पण त्या अरण्यात आम्हाला एक बी हरिण गावलं नाही. होय काविन. नामुमकिन. बिलकुल नामुमकिन. ते अरण्य हरणांसाठीच मशहूर आहे. हमने वहां कदम रखते ही कितने सारे हिरण देखे अपनी आंखों से. तुम एक नहीं पकड़ पाए. वोय पर का कुणास ठाऊक यावेळेस आम्हाला एक बी हरिण दिसलं नाही. आमसने थोडा अवधी द्या आणून देतो ना आम्ही. गलती झाली माफ करा आम्हाला. गलती नाही. गलती नाही. आमची आज्ञा पूर्ण न करणं ये गलती नाही आहे. ये गुन्हा आहे और इसकी सजा तुम्हें जरूर मिलेगी. जरूर मिलेगी. अहो असं नका करू. आम्ही पाहिजे तर पाया पडतो पण आमसने माफी द्या. होय माफी द्या आमसने. रहम करा. होय अब माफी मांगने से कुछ नहीं होगा. आठवत आहे का काही दिवसांपूर्वी खविंदांना मोगऱ्याचं फुल हवं होत. दासीने आणलं नाही. क्या, क्या हुआ उसके साथ? माहित आहे तुझे हात कापून टाकले. इससे भी बदतर हालत होगी तुम लोगों की. इससे भी बदतर. यांना चापकाचे फटके द्या. इनकी चीखे दरबार तक सुनाई देनी चाहिए. रहम रहम करा. रहम करा. माफ करा. माफी द्या. माफी द्या. देखा सेनापती आम्हाला जी गोष्ट हवी आहे ती आम्ही कोणत्याही परिस्थितीत हासिल करतोच. और इस बीच अगर किसीने आने की जरूरत की तो उसकी एक ही सजा होगी. मौत. सिर्फ मौत. ही नदी गावापासून लईच लांब होती बाई है ना. मावशी ती बघ हे पोरी. ए पोरी अगे ए पोरी अग कोण आहेस तू? कुठून आली ग? इथं कशी? मावशी अग आता कुठे शुद्ध आली आहे तिला. नाही 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 सुवडा मला 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 काही करू नका. तू घाबरू नको. घाबरू नको. मी मुक्ता आणि ही कावेरी मावशी. तू घाबरू नकोस. आम्ही आहोत तुझ्या सवे. तुला कोणीच काय करणार नाही. शांत हो. तू चल आमच्या सवे. तुला विश्रांतीची आवश्यकता आहे. नाही नाही नग मॅम. तुम्ही उगा त्रास नका करून घेऊ मॅम. अग या त्रास कसला ग? मुक्ती म्हणते ते बरोबर. तू चल बर आमच्या संग. हो. चल.
मुक्ती दर तिला. हो बादशाह अपने शामियाने में किसी को नहीं मिलते. तू नशीबवाना है. मान्य है कि आमच्या सारख्या लोकांसाठी येळ नाही तुमच्याकडे, पण येळ काढून बघावं अशा व्यक्तीबद्दल सांगायला आलोय. कहना क्या चाहते हो? साफ साफ कहो. उसकी सुंदरता के बारे में शब्दों में कहना ठीक नहीं होगा. आखिरी बार बता रहा हूं, जो बताना चाहते हो वो सही से बताओ. तुझे सांगशील ते आमच्या कामाचं जर नसेल तर याचे परिणाम बिल्कुल वाईट होतील. बात वक्त की नहीं है, ये जो कहने आया है उसकी. हाँ आता कसं बोललात? अहो तुम्ही बिदारचे बादशाह, एवढे कर्तृत्ववान, अहो एवढे देखणे, त्यात शिकारीत एवढे तरबेज, एवढी संपत्ती आहे तुमच्याकडे, आणि त्या संपत्तीत जर एक जिता जागता हिरा नाही, आता ती गणिकेची पोर असली तरी तिची जागा तुमच्या पायाशी, तुमच्या जनान खाण्यात. हमारे जनान खाने में हमारे जनान खाने में तो एक से बढ़कर एक हसीनाए हैं. अहो त्या समजे एकत्र जरी आणून बसवल्या ना तरी तिची सर येणार नाही तुमच्या दरबारी. स्वर्गातल्या अप्सरा सुद्धा लाजतील तिला. कौन है ये मोहतरमा? कानोपात्रा नाव आहे तिचं. अव चंद्रावानी गोरी कांती, बोलकट टपुर डोळ, नाजूक जीवनी, फुललेल्या कमळावानी हसणं आणि लांब सडक काळे बोरकेस, असा रिखीव बांधा आणि कोणाला पण मोहात पाडावं असा सुरेल गळा. आकाशातलं नक्षत्र उभं ठाकतंय असं वाटतं तिला बघितल्यावर. अगर तुम सच कह रहे हो तो वो ईश्वर की कलाकारी हमें सिर्फ हमारे दरबार में नहीं, हमारी आंखों के सामने चाहिए, वो भी जिंदगी भर के लिए. अब हित तर अडचण है ना, ती कानोपात्र म्हणती तिचं समद जीवन त्या हरिपाई आहे, त्या देवाला वाहिलंय, कुणाचं ऐकणार नाही म्हणती. गणिकेची पोर आहे पण लय हट्टी आहे. आता तुम्ही सरळ करा तिला. उसे जिद से नहीं, उसे प्यार से मोहब्बत से मनाना पड़ेगा. हम उसे इतना धन देंगे, इतना मोल देंगे कि वो हमें ना नहीं कर पाएंगी. कानोपात्रा. कानोपात्रा काय गोड नाव आहे ग तुझं? हत्ते तुझ्या वाणी आणि तुझं रूप म्हणजे देवाची देणच आहे ग. ती देणच वैरी झाल्या. म्हणजे हळू सावकाश किती ती घाई करायची कानू? काय झालं ग? माझ्या सखीची आठवण आली उर्मिला, ती पण मला कानूच म्हणायची. मग मीही तुझी सखीच झाले की? त्यामुळे कसलीच चिंता न करता इथे राहा आमच्या सभेत, आणि काहीही लागलं ना तरी आपलेपणाने सांग. हा आता सांगितल्यावर मिळायला थोडा वेळ लागेल पण मिळेल. उशिरा का होईना लेप मिळेल. ते जरा परिस्थितीच गांभीर्य ठेव. तुला किती गांभीर्य आहे ते दिसतंय. केव्हापासून लेपच बनवतोय इथे, कळवळतीये माझी कान्हू. मुक्ताबाई झालाय बरे लेप. पुरी बरं वाटतंय ना आता? वय
तुम्हा समझांच्या प्रेमाने दुख न सरल्यासारखं झालंय. हा माझ्या लेकरांच्या हाताला चांगला गुण आहे बाय. आणि सहवासात मायबापाचा आधार आहे. आपल्या साऱ्यांचा मायबाप एकच, तो पंढरीचा हरी. आणि तूही आमची भगिनी आहेस. खरं आहे, त्या हरीच्या वारी मध्येच माझ्या माझ्या जीवनाचं सार्थक झालंय. स्वतः ज्ञानेश्वर आणि त्यांची दैवी भावंड माझी काळजी घेतात. आणि मी साधी फुलं बी नाही आणि तुमच्या चरणी वाया. मी आता जाते आणि फुलं घेऊन येते. आई तू आधी विश्रांती घे बर, नंतर बघू आपण फुला बिलाच. हा ये नीज.